आज आपण घेतोय चॅप्टर नंबर 1 ज्याचं नाव आहे सेट. आता हा जो सेट शब्द आहे हा तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच वेळा गेलाय. ज्यावेळी तुम्ही काही वस्तू एकत्र करता त्यावेळी त्याला तुम्ही काय म्हणता, सेट म्हणता, बरोबर. पण त्या वस्तू एकत्र करताना तुम्ही काहीतरी रूल लावता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळी एखाद्या पुस्तकाच्या दुकानात गेलाय आणि तुम्हाला पुस्तकं खरेदी करायचे आहेत 9th स्टँडर्डची, तुम्ही त्याला काय सांगता, 9th स्टँडर्डचा एक बुक सेट दे. तो 9th स्टँडर्डचे सगळी पुस्तकं देतो, त्यात तो 8वीची पुस्तकं देतो का? नाही. म्हणजे त्याने जो काही कलेक्शन केलंय त्या पुस्तकांचं, त्याला एक काहीतरी रूल आहे. काय रूल आहे तो? की त्यात फक्त 9वीचीच पुस्तकं आली पाहिजेत, बाकीची कोणती चालणार आहेत का? नाही चालणार. तर मग हे जे सेट्स बनवतो आपण, त्याला एक ठराविक रूल असतो. आपण त्या ह्या सेट ह्या शब्दाला काय करणार आहोत, मॅथमॅटिक्समध्ये घेऊन जाणार आहोत की मॅथमॅटिक्समध्ये त्याला कसे रूल्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर सेट्सचं समजा दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर बऱ्याच जणांचं काय होतं, कंपासमधलं साहित्य खराब होतं, बरोबर. त्यावेळी तुम्ही काय करता, दुकानात जाता आणि त्याला सांगता की कंपासचा सेट दे, बरोबर. कंपासचा सेट दे म्हटलं की तो त्याच्यातले सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला देतो. असं करतो का की काहीतरी वेगळं काहीतरी दिलंय? नाही. त्याला पण एक रूल आहे ठराविक. सो एका ठराविक रूलने ज्यावेळी आपण वस्तूंचं कलेक्शन करतो त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, सेट म्हणतो. मग आता या सेटमध्ये काय काय करता येऊ शकतं हे सगळं आपण बघणार आहोत या चॅप्टरमध्ये. ओके,